नमस्कार श्रोते हो कसे आहात सगळे श्रोते हो आपली बहीण ही आपली सर्वात जवळची सखी व मैत्रीण असते आज मी तुम्हाला जी कविता ऐकवणार आहे तिचे नाव आहे माझ्या पाठच्या बहिणी कवयित्री पद्मा गोळे यांची ही कविता या कवितेत त्यांनी वयाच्या मध्याशी आलेल्या दोन बहिणी जेव्हा आपल्या माहेरी काही दिवसांसाठी जातात तेव्हा त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना कसा उजाळा मिळतो व परत निघताना दोघांचेही अंतकरण कसे जड झालेले असते याचे अतिशय सुंदर असे वर्णन या कवितेत त्यांनी केलेले आहे चला तर मग सादर करते माझ्या पाठच्या बहिणी माझ्या पाठच्या बहिणी तुझ्या संगती सोबती आठवणी पालवती शैशवाचा तुझा संगती सोबती मज माहेर भेटले आणि मनात दाटले काही तरी गडे आलीस पाहुणी ग्रीष्मी झुळूक वाऱ्याची आसावल्या मानसाची तृप्ती झाली बाळपणी जी ममता आंबापाडाचा मधुर अजूनही जिव्हेवर रुची त्याची तुझे माझे घर कुल उभे अजून माहेरी जणू पर्यांची नगरी शोभिवंत आज भिन्न तुझे गाव भिन्न तुझे माझे नाव परिहृदयीचा भाव तोच राही तुझे दाट विनसरले माझे हाती सुवासिक त्यांची स्मृती अजून तुझ्या संगती सोबती भांडले ही किती कदा वाढे भांडून ममता पटे आज चार दिवस बोललो आठवणी उजळीत चिंचा आवळेचा खित शैशवीचे चार दिवस हिंडलो वेश सारखा करुणी पुन्हा कुणीही बहिणी ओळखाव्या चार दिस विसरलो तुम्ही मातानी गृहिणी विनोदाने हुडपणी बोलताना तुझी माझी गममता, वेळ गोड पहाटेची मनात जे जिलाध्यायची निरंतर घरी निघाली पाहुणी टाळते मी तुझी दृष्टी वाटे अवेळी सवृष्टी होईल की वाटे अवेळी चवृष्टी होईल की जर माझी ही कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला जर एखादी कविता माझ्याकडून ऐकायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद